नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी ऑनलाईन टीचिंग च्या माध्यमातून मॅक्रो इकॉनॉमिक्स या मॅक्रो इकॉनॉमिक एका घटकावर वीएमसीक्यू प्रश्न पाहणार तर आपल्याला माहिती आहे सध्या स्थितीत एम सी क्यूची तयारी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि एमसी क्यू चे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत तर या एमसी क्यूच्या प्रश्नाचा भाग या ठिकाणी आपण बघूयात तर एमसी की प्रश्नाला सुरुवात करूयात प्रश्न पहिला व्यापारी बँका अधिकाधिक कोणत्या प्रकारचे कर्ज देतात पर्याय ए अल्प मुदती बी मध्यम मुदती सी अल्प व मध्यम मुदती डी दीर्घ मुदती याचा अचूक आणि योग्य पर्याय सी अल्प व मध्यम मुदती यानंतर प्रश्न दुसरा अल्पमुदती कर्जाचा काळ टिंबटिंब असतो ए एक वर्ष बी दोन वर्ष सी तीन वर्ष डी चार वर्ष अचूक उत्तर आहे ए एक वर्ष प्रश्न तिसरा मध्यम मुदती कर्जाचा काळ टिंबटिंब असतो ए दोन वर्ष बी एक ते पाच वर्ष सी तीन वर्ष डी पाच वर्षापेक्षा जास्त याचं अचूक आणि योग्य उत्तर आहे बी एक ते पाच वर्ष प्रश्न चौथा दीर्घ मुदती कर्जाचा काळ टिंबटिंब असतो ए दोन वर्षापेक्षा जास्त बी तीन वर्षापेक्षा जास्त सी पाच वर्षापेक्षा जास्त आणि डी चार वर्षापेक्षा जास्त याचं अचूक आणि योग्य उत्तर आहे सी पाच वर्षापेक्षा जास्त दीर्घमुखीचा काळ असतो त्यानंतर प्रश्न पाचवा लोक किंवा जनता बँकेत ठेवे कोणत्या हेतूने ठेवत असतात ए रोखतेमुळे बी उत्पन्न मिळते म्हणून सी सुरक्षिततेमुळे आणि डी वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व हे सगळे घटक आपल्याला मिळतात म्हणून आपण बँकेत ठेवी ठेवतो प्रश्न सहावा ठेवीदार त्यांच्या गरजेनुसार ठेवीतील रक्कम केव्हाही काढू शकतो आणि केव्हाही रक्कम जमा करू शकतो अशा ठेवींना टिंब टिंब म्हणतात ए मुदती ठेवी बी बचत ठेवी सी आवृत्ती ठेवी आणि डी चालू ठेवी याचं अचूक उत्तर आहे डी चालू ठेवी प्रश्न सातवा ज्या ठेवी लोकांना बचतीची सवय लावावी यासाठी असतात त्यांना टिंब ठिंब म्हणतात ए चालू ठेवी बी बचत ठेवी सी आवृत्ती ठेवी आणि डी मुदती ठेवी याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बी बचत ठेवी प्रश्न आठवा बँक म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या व इतरांच्या कर्जाचे व्यवहार करते ही व्याख्या कोणी मांडली ए प्राध्यापक शेअर्स बी क्राउथोर सी डॉक्टर हार्ट आणि डी प्राध्यापक टेलर याचं योग्य उत्तर आहे बी क्राऊथोर प्रश्न वा खालीपैकी कोणते कार्य व्यापारी बँकाशी संबंधित नाही हुंड्यावर ठेणे बी ठेवी स्वीकारणे सी पतनियंत्रण आणि डी पतनिर्मिती तर या ठिकाणी कोणतं कार्य संबंधित नाही अचूक आणि योग्य उत्तर आहे सी पतनियंत्रण कारण पतनियंत्रण ही मध्यवर्ती बँक करते व्यापारी बँकेचं कार्य नाही प्रश्न दहावा ज्या ठेवीतील रक्कम एक रकमी न भरता हळूहळू विशिष्ट काळापर्यंत जमा केले जाते अशा ठेवींना टिंबटिंब म्हणतात ए चालू ठेवी बी मुदती ठेवी सी आवृत्ती ठेवी डी बचत ठेवी याचं योग्य उत्तर आहे सी आवृत्ती ठेवी प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणते कार्य व्यापारी बँकांच्या दुय्यम कार्याशी संबंधित नाही हे हुंड्या वाटविणे बी मौल्यवान वस्तू सांभाळणे सी पैसे पाठविणे आणि डी कर्ज देणे तर यापैकी दुय्यम कार्य कोणतं नाही संबंधित नाही दुय्यम कार्याशी, ना कार्याशी। आपण पाहतो की या चारपैकी एक असं कार्य किती दुय्यम कार्यात मोडत नाही योग्य उत्तर आहे डी कर्ज देणे तर कर्ज देणे हे प्राथमिक कार्य आहे हे दुय्यम कार्य नाही म्हणून या दुय्यम कार्यात मोडत नाही प्रश्न बारावा खालीलपैकी हुंडी बाजार कोणाशी संबंधित असतो ए शेतकरी बी उद्योजक सी व्यापारी आणि डी नोकरदार हुंडी बाजार कोणाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे सी व्यापारी व्यापाऱ्यांचा हुंडी बाजार असतो किंवा हुंड्या ह्या व्यापारी देवाणघेवाण करतात प्रश्न तेरावा रोखतेचे प्रमाण जास्त असताना पतमि पतनिर्मिती टिंबटिंब होते आणि रोखतेचे प्रमाण कमी असताना पतनिर्मिती टिंबटिंब होते तर रोखतेचे प्रमाण आणि पतनिर्मिती यांचा संबंध या ठिकाणी आपल्या लक्षात येतो ए कमी कमा जास्त बी जास्त कॉमा कमी सी कमी कॉमा शून्य डी जास्त कॉमा शून्य त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ए कमी जास्त तर रोगतेचे प्रमाण जास्त असताना पतनिर्मिती कमी होते आणि रोगतेचे प्रमाण कमी असताना पतनिर्मिती जास्त होते त्यामुळे ए हा पर्याय योग्य आहे प्रश्न पुढचा प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणती पतनिर्मितीची मर्यादा नाही हे रोख रक्कम बी नफा सी कर्ज मागणी आणि डी राखीव निधी प्रमाण पतनिर्मितीच्या मर्यादा असतात त्यामध्ये एक मर्यादा अशी आहे की ती नाही तर याचं योग्य उत्तर आहे बी नफा नफा ही पतनिर्मितीची मर्यादा नाही रोख रक्कम आहे कर्ज मागणी आहे राखीव निधी प्रमाण आहे या मर्यादेमुळे पतनिर्मिती कमी जास्त होते परंतु नफ्यामुळे होत नसते नफा त्यात येत नाही प्रश्न पंधरावा मध्यवर्ती बँकेच्या स्वस्त पैसा धोरणात पतनिर्मिती कशा प्रकारची होते ए कमी बी जास्त सी मध्यम डी शून्य आता स्वस्त पैसा धोरण असेल तर पतनिर्मिती कशी होते याचं योग्य उत्तर आहे बी जास्त स्वस्त पैसा धोरणात या ठिकाणी लोकांना पैसा जास्त मिळतो आणि म्हणून पतनिर्मिती जास्त होते प्रश्न सोळावा मध्यवर्ती बँकेच्या दुर्मिळ पैसा धोरणात पतनिर्मिती कशा प्रकारची होते आपण स्वस्त पैसा धोरणात पाहिलं जास्त होते तर दुर्मिळ पैसा धोरणात कसे होते ए एक कमी बी जास्त सी मध्यम डी शून्य तर दुर्मिळ पैसा धोरणात पतनिर्मिती ही कमी होत असते म्हणून ए कमी हे उत्तर योग्य आहे प्रश्न सोडावा तेजीच्या काळात नर पतनिर्मिती कशी होते किंवा कशा प्रकारची होते तेजी किंवा भाववाढ ए घटते बी वाढते सी स्थिर राहते आणि डी शून्य होते तेजी किंवा भाववाढीच्या काळात पतनिर्मिती कशा प्रकारची होत असते याचं अचूक आणि योग्य उत्तर आहे बी वाढते तेजीच्या काळात पतनिर्मिती वाढत असते प्रश्न अठरावा मंदीच्या काळात पतनिर्मिती कशा प्रकारची होते ए घटते बी वाढते शी स्थिर राहते बी शून्य होते त्याचं योग्य उत्तर आहे ए घटते तेजीच्या काळात पतनिर्मिती वाढते आणि मंदीच्या काळात ती घटत असते म्हणून पतनिर्मिती अशा प्रकारची असते प्रश्न एकोणीसावा जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणती समजली जाते ए आर बी आय बी बँक ऑफ इंग्लंड सी रिस्क बँक आणि डी एफ आर एस तर जगातली पहिली मध्यवर्ती बँक कोणती आता आर बी आय ही भारत आपण पाहतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एफ आर एस फेजर फेडरल रिझर्व सिस्टीम म्हणतात आणि रिस्क बँक तर जगातली या चारपैकी कोणती पहिली बँक ही मध्यवर्ती बँक आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सी रिस्क बँक तर ही स्वीडनची सोळाशे अडुसष्ट मध्ये असलेली बँक म्हणजे जगातली पहिली मध्यवर्ती बँक समजली जाते प्रश्न विसावा मध्यवर्ती बँकेत केवळ टिंबटिंब खाते असते हे व्यापाऱ्यांचे बी शेतकऱ्यांचे सी उद्योजकांचे आणि डी सरकारचे तर मध्यवर्ती बँकेत किंवा सेंट्रल बँकेत कोणाचं खातं असतं केवळ योग्य उत्तर आहे डी सरकारचे व्यापारी शेतकरी जनता उद्योजक कोणाचेही नसते तर ते केवळ सरकारचे असते प्रश्न एकविसावा खालीलपैकी मध्यवर्ती बँकेची कार्य कोणती आहेत हे कागदी चलन निर्मिती करणे बी सर्व बँकांची बँक ब्यांक म्हणून कार्य करणे सी सरकारची बँक म्हणून कार्य करणे आणि डी वरीलपैकी सर्व तर मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक हे कोणतं कार्य करते योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व मध्यवर्ती बँक कागदी चलनही निर्माण करते सर्व बँकांची बँक म्हणून कार्य करते सरकारची बँक म्हणूनही कार्य करते आणि म्हणून या ठिकाणी डी हा पर्याय योग्य आहे प्रश्न बावीसावा खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे संख्यात्मक साधन नाही आपण संख्यात्मक आणि गुणात्मक साधने पाहिले तर संख्यात्मक साधन नाही ए बँक दर बी रोख्यांची खरेदी विक्री सी नैतिक समजावणी डी राखीव निधी प्रमाण तर यापैकी अचूक आणि योग्य उत्तर आहे सी नैतिक समजावणे तर हे संख्यात्मक साधन नाही बँक तर रोख्यांची विक्री आणि राखीव निधी प्रमाण हे संख्यात्मक साधने आहेत परंतु नैतिक समजावणे हे साधन गुणात्मक आहे ते संख्यात्मक नाही प्रश्न तेवीसावा मधुर्ती बँक पतनिर्मितीला चालना देण्या देण्यासाठी बँक दरात टिंबटिंब करते पतनिर्मितीला चालना मिळावी म्हणून मध्यवर्ती बँक बँक दरात कोणता बदल करते ए वाढ बी घट सी स्थिरता डी शून्यता तर पतनिर्मिताला चालना देण्यासाठी बँक दरात काय करते याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बी घट करते बँक दर घटला की त्या ठिकाणी कर्ज स्वस्त मिळतं कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलं जातं तर अशा प्रकारे बी घट करून पतनिर्मितीला चालना मिळते प्रश्न हा मध्यवर्ती बँकेच्या रोख्यांच्या विक्रीमुळे पतनिर्मिती टिंब टिंब ए वाढते बी घटते सी शून्य होते आणि डी स्थिर राहते आपण पाहिलं की मध्यवर्ती बँकेचा रोखा असतो या ठिकाणी रोखा विक्रीमुळे पतनिर्मितीमध्ये काय होते रोख्यांची खरेदी आणि विक्री, विक्री होत असते तर विक्रीमुळे पतनिर्मिती रिकामी जागा घटते रोख्यांच्या विक्रीमुळे पतनिर्मिती घटते आणि खरेदीमुळे वाढते तर आपण हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न पंचवीसवा मध्यवर्ती बँक संदर्भात योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट यामध्ये अ गटामध्ये बँका दिलेल्या आहेत मध्यवर्ती बँका आरबीआय बँक ऑफ इंग्लंड एफ आर एस आणि रिस्क बँक तरी दुसऱ्या बाजूला ब गटामध्ये ह्या बँका कोणत्या देशाच्या आहेत ते देश या ठिकाणी दिलेले आहेत ब गट यामध्ये एक आहे स्वीडन दोन अमेरिका तीन भारत आणि चार इंग्लंड तर याचे अचूक पर्याय या ठिकाणी शोधायचे आहेत पर्याय ए एकचं पर एक दोनचं एक, दोन तीनचं दोन, तीन चारचं तीन, चार पर्याय बी एकचं चार, एक चार दोनचं तीन तीनचं एक चारचं दोन पर्याय सी एकचं तीन दोनचं चार तीनचं एक तीनचं दोन आणि चारचं एक आणि शेवटचा डी पर्याय आहे एकचं दोन दोनचं एक तीनचं चार आणि चारचं तीन तर याचा योग्य आणि अचूक पर्याय आपण शोधायचा आहे कोणती बँक कोणत्या देशाची आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी हा पर्याय योग्य आहे एकचं तीन दोनचं चार तीनचं दोन चारचं चार एक याचा एक अर्थ एकचं तीन म्हणजे आर बी आय ही भारताची आहे बँक ऑफ इंग्लंड चा पर्याय चार आहे ती इंग्लंडची आहे एफ आर एस चा, चा पर्याय दोन आहे अमेरिकेची आहे आणि रिस्क बँक चारचा पर्याय एक स्वीडन आहे तर या ठिकाणी आपण या बँकांच्या मध्यवर्ती बँका आहेत एफ आर एस म्हणजे फेडरल रिझर्व्ह सिस्टीम तर अशा प्रकारे या बँकांचा पर्याय आपण शोधलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस प्रश्न या ठिकाणी एमसी क्यू स्वरूपात घेतलेले आहेत या प्रश्नांचा आपण पुन्हा एकदा सराव करावा थांबूयात धन्यवाद